श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीराम युवा सेनेच्या वतीने रविवारी राजेंद्र चौक परिसरात श्रीरामाच्या भव्य 11 फुटी मूर्तीची पूजा झाल्यानंतर मिरवणूक कन्ना चौक कोंतम चौक येथे आली. कोंतम चौक ते पुढे मधला मारुती मार्गावर रथ मिरवणूक जाण्याच्या वादातून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. श्रीराम भक्तांना पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर मिरवणूक मार्गात बदल करून मिरवणूक मार्गस्थ झाले. कोंतम चौकात ज्यावेळी रथ मिरवणूक आली त्यावेळी कोंतम चौक परिसरासह गल्लीबोळात विद्युत दिवे बंद असल्याने तणावपूर्ण परिस्थितीत मिरवणूक गालबोट लागू नये याची साधी दक्षता पोलीस आणि MSEBकडून घेण्यात आलेली दिसून आली नाही. शहरात सायंकाळी 5 वाजल्यापासून आकाशात मेघगर्जना गडगडत होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यात भरीस भर म्हणून शहरात अनेक भागात सायंकाळचा सुमारास विद्युत पुरवठा व्यत्यय प्रामुख्याने जाणवला. राजेंद्र चौकातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत श्रीरामांची 11 फुटी भव्य मूर्ती, बजरंग बलीची भव्य मूर्ती, प्रभू श्रीरामांच्या पादुका, पालखी, तुतारी, नाशिक ढोल, टाळकरी, हलगी, ढोलीबाजा, भारत माता, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह रथ आणि डोक्यावर भगवे टोपी परिधान करून झेंडे हातात फडकवत जय श्रीरामच्या घोषणा देत होते. या श्रीराम शोभायात्रेत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.